मंगलवार को घोषित देश के बजट पर राज्यसभा सांसद अनिल बोंडे ने अपनी प्रतिक्रिया दी है। उन्होंने कहा कि मंत्री निर्मला सीतारमण ने आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के तीसरे कार्यकाल का बजट पेश किया। गरीबों, किसानों, महिलाओं के विकास के लिए समर्पित बजट है। विकसित भारत के निर्माण के लिए 9 प्राथमिकताएं दी है, जिसमें प्रथम प्राथमिकता कृषि और ग्रामीण क्षेत्र को दी गई है। प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकालामधला पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री माननीय निर्मलाजी सीतारामन यांनी आज मांडला। गरीब, शेतकरी, महिला आणि युवकांना समर्पित असलेला हा अर्थसंकल्प आहे। म्हणजे विकसित भारताच्या निर्माणाकरता 9 प्राधान्य निर्मलाजींनी विशद केले आहे आणि त्यामध्ये पहिलं प्राधान्य कृषीला आणि ग्रामीण भागाला दिलेलं आहे। 1.52 लाख करोड रुपीज, म्हणजे 1.52 लाख करोड रुपये शेतीसाठी राखून ठेवलेले आहे आणि यामध्ये महत्वाचं नैसर्गिक शेती करणारे 1 कोटी शेतकरी येणार आहेत आणि त्यांच्या लागवडीपासून तर ब्रँडिंग मार्केटिंगपर्यंत संपूर्ण सुविधा त्यांना देऊन नैसर्गिक शेतीचे प्रोडक्शन कसं वाढवता येईल हे सुद्धा त्यामध्ये घेतलं आहे। 109 व्हरायटीज ज्या जास्त उत्पन्न देतात आणि त्यासोबतच नैसर्गिक आपत्तीला प्रतिरोधक आहे अशा सुद्धा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत आणि भारत जाळीमध्ये तेलबियामध्ये आत्मनिर्भर करण्याकरता विशेष दाल आणि तेलबियाचं मिशन त्याला सुदृढ करण्यात आलेलं आहे। सगळ्या गावखेड्यामध्ये वाद असतात जमिनीच्या 7-12 वरून, जमिनीच्या धुऱ्यावरून, आणि म्हणून डिजिटल फार्मिंग इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करण्याचं काम सुद्धा या अर्थसंकल्पामध्ये केलेलं आहे। ग्रामीण भागाच्या विकासाकरता 2 लाख कोटी रुपये ठेवण्यात आलेले आहे आणि प्रधानमंत्री आवास योजनेमधलं घर आहे ते आता मोफत वीज त्याला मिळेल आणि सूर्यघराच्या माध्यमातून सोलर वीज सुद्धा निर्माण होईल। या अर्थसंकल्पामध्ये युवकांकरता महत्वाचं की 1 कोटी युवकांना इंटर्नशिप मिळणार आहे आणि म्हणून हा विकसित भारताचा अर्थसंकल्प सर्वांना दिलासा देणारा निर्मलाजी सीतारामन यांनी मांडला, त्याचं मी मनपूर्वक स्वागत करतो।